मुंबई आज ही जशी सर्व जाती भाषा धर्म पंथ बोली भाषा याची लोक सापडतील तशीच मुंबई मध्ये आमचे आदिवासी बांधव सुद्धा सापडतात त्यांची पाडे सुद्धा या दिवाळीला तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही दिवाळीची एक संध्याकाळ ही आमच्या आदिवासी पाड्यातील नागरिक बंधू भगिनींबरोबर साजरी करा. त्या ठिकाणी असलेल्या स्थळावर जाण्याची संधी मला मिळाली. मी त्या ठिकाणी स्वतः गेलो आणि मग लक्षात येतं आपल्याला की समाजातील विषमता केवढी आहे. कायद्याचं राज्य आलं तरी कायदा सुद्धा कधी कधी तोकडा मर्यादा कुठे पडतात. सुप्रियताई त्या दिवशी माझ्या लक्षात आलं. याच कारण ज्या घरामध्ये आम्ही गेलो ते घर आजही बोरवली पासून इतक्या जवळ पत्र्याच्या खोलीमध्ये होत आणि विजेचं कनेक्शन नाही, पिण्याच्या पाण्याची योजना घरपर्यंत नाही आणि त्याच वनविभागामध्ये वनविभागाचा जो भाग आहे त्याच वनविभागामध्ये वन अधिकाऱ्यांना सोय मिळावी, अधिकाऱ्यांना बसायला जागा मिळावी, त्यांना रात्र झाली तर निवास मिळावा म्हणून याच जंगलामध्ये वनविभागामध्ये जिथे आमच्या पाड्यातील माता भगिनींना पाण्याचं कनेक्शन नाही, विजेचं कनेक्शन नाही, पण आमच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एसी पण आहे आणि त्या ठिकाणी फ्लश पण आहे. कायदा मर्यादा कशा पाळतो. आज मला राजकीय विषय केवळ बोलायचं नाहीये, पण जे आता सूत्र संचालक आमचे होते काय ना ते पळाले तुम्ही बोलल्यानंतर सुनील कुंभळेजींना मी धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित. आरक्षणाच्या विषयावर ना गैरसमज हा मोठ्या प्रमाणात पसरवला जातोय. संविधानामध्ये बदल केला जाईल खोटं बोललं जात आहे. संविधानामध्ये बदल आपल्याला मारणारा केला जाईल असत्य सांगितलं जात आहे. किंबहुना देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये भारताच्या संविधानाची आणि त्यातून मिळणाऱ्या आपल्या कर्तव्य कर्म अधिकार याची घोर फळं आपल्याला मिळत आहेत. त्या संविधानाच्या संरक्षणार्थ त्या संविधानाला मजबूत करायला त्या आपल्या संविधानात कोणावरही अन्याय व्हायची सुविधाच नाही. त्या संविधानाचा बोलबाला करण्यासाठी या देशात पहिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निघाले की ज्यांनी संविधान दिवस या देशात साजरा करायचा होता. आणि मग आज जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाला कारण जो गरीब आहे ते मुलगा ते लेकरू कोणाचे असू शकत ते गरीब आहे म्हणून त्याला संध्यांपासून वंचित करता कामा नये. आणि आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण या देशात सगळ्यात पहिल्यांदा टिकणार कोणी दिलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदीजींनी दिलं. हे या ठिकाणी मला मुद्दा म्हणून त्याचा उल्लेख आणि सांगायचं आहे. शिवागावीत शिवाबाबू गावीत आज हा आमचा बिरसा मुंडा जयंतीचा
आदिवासी मेळावा है जयंती निमित्त। बिरसा मुंडा जयंती 15 नोव्हेंबरला असते, पण त्याचं निमित्त साधून म्हणजे आमची लोक एक मेळावा चारी बाजू आदिवासी समाज जो एकत्र कसा येईल ह्या उद्देशाने आम्ही आदिवासी मेळावा बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी घेतो। पण मध्यंतर काळी जे करोना होता त्याचं सोशल डिस्टन्सिंग ठेवायची होती म्हणून हा 3 वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेतला नाही। सरकारचे जे काय आदेश होते ते आम्ही काटेकोरपणे, जरी आदिवासी जरी असलो तरी तो आदेश आम्ही काटेकोरपणे पाळलेला आहे आणि आज ही जयंती ह्या वर्षापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। हे आपल्या जे आदिवासी विद्यार्थी आहेत चांगले गुणांनी 70% त्याच्यावर 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार ह्याच्यासाठी का त्यांना प्रोत्साहन मिळावं, शिक्षणात त्यांना वाव मिळावा, त्यांचाही कुठेतरी मंचावर सत्कार झाला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही त्या विद्यार्थीचा आणि आमचे सांस्कृतिक डान्स आता तुम्ही कार्यक्रम बघितले असतील त्यांचाही कुठेतरी उत्साह वाढावा म्हणून हा मी ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत, काही रोख बक्षीस पण देणार आहेत आम्ही जसे जसे क्रमांक येतील। हा उद्देश आहे, त्या मागे काय सगळे मुलांमध्ये जोश भरला पाहिजे शिक्षणामध्ये किंवा असे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जोश भरला पाहिजे म्हणून त्यांचा एक आम्ही हे उद्देशाने हे ठेवलं। कार्यक्रमाचा उद्देश एवढं आनंदाचा असतो की आम्ही वेगवेगळे पाड्यात राहणारे आदिवासी त्यांना एकत्रित कसे करू आणि त्यांना आम्ही काय मदत करू शकतो, जसं जंगलात राहणारे आहेत आणि शहरामध्ये थोडंसं हे आहे तर आम्ही त्यांना ॲक्टिव्ह कसं होतील, आमची आमचा समाज कसा सुधारेल, आमच्या समाजाची मुलं कशी शिक्षण जास्त वाढतील आणि शिक्षणात जास्तीत जास्त लाभ घ्यावा, किंवा कसं असतं एकामेकाचं बघूनच आपण काही ना काही बनतो, तर त्याच्यासाठी ह्या मंचावरती सगळ्यांना ह्याच्यासाठी बोलवतो काय हे कुठं आहेत आणि आपण कुठे आहेत ह्याचा फरक जाणवला पाहिजे। कधीकधी पोरांना असं वाटतं की नाही मी तो 10वीमध्ये एवढे मोठे टक्के आणले तर पुढच्या वर्षी मी नक्कीच चांगलं शिक्षण घेऊन आणि मी चांगली पदवी करेन, उत्साह वाढणं गरजेचं आहे कारण शिक्षण असं वस्तू आहे की शिक्षणाशिवाय आत्ता काही नाही, कारण शिक्षण होणं खूप गरजेचं आहे। जो आमचा काळ होता तो वेगळा काळ होता, हा काळ वेगळा आहे कारण शिक्षण पाहिजे, त्याच्यामुळं आम्ही हा निमित्त आम्ही बिरसा मुंडा जयंती करतो, सगळ्या लोकांना म्हणतो जेवण खावण जे पण असेल तुम्ही फक्त यायचं, बस शिक्षणाबद्दल आणि नाच स्वतः आणि डान्स पण असं नाही दुसऱ्याचं आहे, स्वतः मेहनत करतात मुलं आणि स्वतः आदिवासीवरती पारंपरिक आम्ही आणि उद्देश आमचा एकच आहे की जसं आशिष सेलरने सांगितलं की मुंबईमध्ये आदिवासी नाहीत तर आदिवासी मुंबईमध्ये आहेत आणि सगळे एकत्र जमा झाले आणि आपली संस्कृती गावाला तर आहेच संस्कृती पण मुंबईमध्ये आता संस्कृती छोटी छोटी संस्कृती म्हणजे संस्कृती आहे ना हे विसरत चाललेत आणि त्याच्यामुळं आम्ही संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळं बाजी आहे ना हे गावावरून आम्ही मागवतो। कारण नमस्कार, हमें बहुत गर्व है कि हमारे देश में काफ़ी मात्रा में ट्राइबल लोग हैं और उनकी वजह से हमारी सभ्यता और संस्कृति को उन्होंने बचा के रखा है और संभाल के रखा है, तो इसके लिए हमें उनकी पॉजिटिव ग्रोथ के लिए हमें उनका सपोर्ट करना चाहिए। और मेरा यहाँ पे आने का एक ही प्रस्ताव है कि उनकी आर्थिक स्थिति, उनकी इकोनॉमिक ग्रोथ कैसे की जाए, तो हमने नेचर और एनवायरनमेंट से रिलेटेड हमें ट्रेनिंग के प्रोग्राम करने होंगे तभी इनका आर्थिक स्थिति सुधारी जा सकती है। जैसे कि भारत सरकार ने काफ़ी ट्राइबल स्कीम निकाली है और वो कई स्टेट में बहुत अच्छा काम कर रहे हैं और हम ये कहना चाहेंगे टुडे इज़ अ वेरी बिग डे, लाइक बिरसा मुंडा जी की बर्थ एनिवर्सरी है, ही इज़ अ बिग ट्राइबल फ्रीडम फाइटर, ही इज़ अमेजिंग पर्सनैलिटी और आई एम सो हैप्पी टुडे कि मैं लाइक यू नो इसका पार्ट आज मैं हूँ यहाँ पे मंच पे। ट्राइबल जी जी मैंने यहाँ पे डांस भी किया और ट्राइबल का जो एक ट्रेडिशनल डांस है, एक आदिवासी जो डांस है हमने कभी नहीं देखा था और आई एम सो मच एंजॉइंग और बहुत मज़ा आया। एंड वंस अगेन थैंक यू सो मच आदिवासी एकलव्य आदिवासी सेवा ट्रस्ट जिन्होंने इतना ग्रैंड प्रोग्राम ऑर्गेनाइज किया और इनिशिएट लिया इसको, लाइक ऑर्गेनाइज बाय आदिवासी एकलव्य आदिवासी सेवा ट्रस्ट। एंड वंस अगेन थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी फॉर दिस स्पेशल इवेंट। एंड इसके जो प्रेसिडेंट है मिस्टर शिवा गावेट,
थैंक यू। एंड इनके जो सेक्रेटरी हैं मिस्टर रामू थोराट एंड जो मेरे स्पेशल मेरे मित्र हैं माननीय श्री सुनील कुमरे जी, उन्होंने वो हमारे बहुत अच्छे क्लोज फ्रेंड हैं, उन्होंने इसको इनिशिएट लिया और इस प्रोग्राम को पूरा बहुत बेहतरीन तरीके से फ्लो में लिया। आशीष हमारे माननीय श्री आशीष जी भी यहाँ पे पधारे थे और ही इज़ अ वेरी नाइस पर्सन, आई नो पर्सनली, एंड बहुत मज़ा आया हमें यहाँ पे। हाँ ऑफ कोर्स हम करेंगे, क्योंकि हमें लोगों के लिए सोशल में कुछ करना है, ना कि इसे फोटोबाजी और ताली बजानी है। मैंने इनको क्लियरली बोला मंच पर कि हमने हमारा यहाँ पे आने का हम मकसद यही है कि आपकी आर्थिक स्थिति को हम सुधारा जाए। आर्थिक स्थिति सुधरेगी ओनली इनका नेचर एनवायरनमेंट से रिलेटेड ट्रेनिंग प्रोग्राम करने से इनका इकोनॉमिक ग्रोथ होगा, और वो हम करेंगे। और हमारे साथ सुनील जी हैं और मैं चाहूँगी कि वो दो शब्द हमारे साथ बोले प्लीज़। आप कार्यक्रम में आए और आपका एकलव्य आदिवासी सेवा ट्रस्ट के तरफ से हम आभार व्यक्त करते हैं, आपने इतना टाइम दे दिया और अभी भी हमारा कार्यक्रम बहुत जोर शोर से चलेगा। नमस्कार, मी सुषमा तुळशीदास कुर्ले आणि भाजपा कोकण विकास आघाडी जोगेश्वर विधानसभा माझं सचिव पद आहे। आज आम्ही प्रोग्रामला आलो आहे बिरसा मुंडाजींची जयंती, त्याच्यासाठी अनेक ज्यांनी बलिदान दिले त्यापैकी एक असे बिरसा मुंडाजी, ज्यांना भगवान बिरसा मुंडाजी असं संबोधलं जातं। तर आज आम्ही इथे जे आलो आहोत ते एकलव्य आदिवासी सेवा ट्रस्ट यांचे मी आभार मानू इच्छिते, ज्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं। तसेच आमचे जे मित्र आहे नवभारत क्षितिज ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत सुनील कुंभरेजी, तर त्यांचे पण मी आभार मानते ज्यांनी आम्हाला इथे बोलवलं।